दादा कायम सांगतायत आता प्रचारात, अमोल कोल्हेंनी राजीनामा देण्याची भावना व्यक्त करून दाखवली होती. कुठं बघितलं? मला बघितलं अशी प्रेस कॉन्फरन्स घेताना? मी जे बोललोय तुमच्या समोर कधी? पण आदरणीय दादा, आपल्याला मात्र या मायबाप जनतेनं टीव्हीवर भाऊक होऊन राजीनामा देऊन शेती करायला जातो असं म्हणताना बघितलंय, त्याचं काय करायचं आम्ही? आणि मग खासगीतलंच बोलायचं असेल तर ज्या भारतीय जनता पक्षाची तळी घेऊन आता तुम्ही एका शेतकऱ्याच्या पोराला पाडायला शिरूर लोकसभा मतदारसंघात येताय, याच भारतीय जनता पक्षानी जेव्हा तुम्ही विधानसभेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणाला होतात त्यावेळी जोडे मारा आंदोलन केलं होतं, महाराष्ट्रभर हाच भारतीय जनता पक्ष तुमच्या प्रतिमेला जोडे मारत होता, आणि आत्ता जे तुमच्या खांद्याला खांदा लावून पळतायत हे सगळे शेपूट घालून बसलेले असताना हा पठ्ठ्या भांडलाय तुमच्या वतीनं. या पठ्ठ्यानं व्हिडिओ करून सांगितलंय की स्वराज्य रक्षकच, आणि आजही मी त्याच भूमिकेवर ठाम आहे. दादा, भूमिका बदलली तर खासगीतल्या अशा अनेक गोष्टी बाहेर निघतील. हा व्हिडिओ करण्यासाठी मला कुणी फोन केला होता हे पण एकदा जाहीरपणे सांगावं. माझ्या 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझ्या प्रतिमेला कुणी जोडे मारले नाहीत ही व्यथा कोणी बोलून दाखवली होती हे सुद्धा खासगीतलं सांगावं. त्यामुळे आदरणीय दादा, महत्वाच्या गोष्टींवर बोलू. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदन वन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदन वन साई बन, साई बन. सुटेचा आभंग लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांचे धार. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ